हे गाइस, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाइए। नमस्कार मित्रांनो, आपण आज आहोत अट्टमला वायनाड जिल्ह्यातील केरळ येथे। वायनाड हा जिल्हा 1 नोव्हेंबर 1980 रोजी जिल्हा अस्तित्वात आला आणि केरळचा 12वा जिल्हा म्हणून घोषित झाला। यामध्ये मानतवाडी, सुलतान बत्री आणि व्याथी या तालुक्यांचा समावेश आहे। वायनाड हे नाव वायलनाडू या शब्दापासून तयार झाले आहे। वायलनाडू म्हणजे धनधान्यांची जागा, त्यावरूनच वायनाड हे नाव पडले। उत्तर केरळच्या पूर्वेकडील भाग आणि तामिळनाडू आणि कर्नाटक राज्याच्या बाजूने पश्चिम घाटांच्या पर्वतामध्ये समुद्र सपाटीपासून 700 ते 2100 मीटर उंचीवर हे नयनरम्य पठार आहे। तत्कालीन कोझिकोड आणि कन्नूर जिल्ह्यातून हा जिल्हा वेगळा करण्यात आला होता। सुमारे या जिल्ह्याचे 885.92 चौरस किलोमीटर क्षेत्र जंगलाखाली आहे। वायनाडची संस्कृती ही प्रामुख्याने आदिवासी भिमुख आहे। या जिल्ह्यातील लोक मागासलेली मानली तरी हा जिल्हा राज्यातील सर्वात मोठा परकीय चलन देणारा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने मिलपूड म्हणजेच ती काळी मिरची, वेलची, कॉफी, चहा आणि मसाल्याचे वेगवेगळे पदार्थ उत्पादित होतात, ज्याचा विदेशामध्ये खूप मोठा पैसा मिळतो आणि भारतातही खूप मोठी मागणी आहे जे मसाल्याचे पदार्थ असतात त्याची। या ठिकाणी पूर्वेस वायनाड वन्यजीव अभयारण्य आहे। हा एक रमणीय वनराई असलेला प्रदेश आहे। इथे एशियाटिक हत्ती, वाघ, बिबट्या आणि मृदूसारख्या प्राण्यांचे वास्तव्य आहे। दक्षिणेस अबरुची डोंगरात एडक्कलमध्ये प्राचीन लेण्यासुद्धा आहेत। आता प्रश्न आहे, ह्या जिल्ह्यात यायचं कसं, हे स्थान पाहायचं कसं? त्यासाठी तुम्हाला जर फ्लाईट नाही यायचं असेल तर कोझिकोड एअरपोर्टला यावं लागेल। ट्रेन नाही यायचं असेल तरी पण तुम्हाला बाय ट्रेन कोझिकोड रेल्वे स्टेशनलाच यावं लागेल। आता येण्यासाठी जवळून म्हटलं इथं बँगलोरहून जवळ आहे तुम्हाला येण्यासाठी, तुम्ही आरामशीर बँगलोरहून येऊ शकता ट्रेनने। पण जर कोझिकोडला आला तर तिथून तुम्हाला बसना किंवा मग पर्सनल गाडी करूनच यावं लागतं, कारण की खूप मोठा पहाडी एरिया आहे। ड्रायव्हिंग किंवा ड्रायव्हरसुद्धा चांगला पाहिजे, स्वतः गाडी चालवणार असलं तर ड्रायव्हिंग फुल पाहिजे, कारण की खूप छोटा रस्ता आहे, नॅशनल हायवे आहे पण मग थोडा लहान आहे, त्याच्यामुळे थोडी काळजी घेणं महत्त्वाचं आहे। हा जो तुम्ही व्हिडिओ पाहत आहात हा एका ऑपरेशनला गेलो होतो त्याचा आहे, त्याच्यामध्ये डिस्कशन नाही करू शकत पण मग जाता जाता काढला होता तुमच्यासाठी। आणि हा जो एरिया आहे जिथे व्हिडिओ काढला तो पूर्णपणे लँडस्लायडिंग एरिया आहे, म्हणजे याच्यामध्ये जमीन आपोआप धसण्यास सुरुवात होते, डोंगर खूप मोठमोठाले आहेत। व्हिडिओमध्ये थोडं नाही दिसत जसं पाहिजे तसं, जसं आपण डोळ्यानं बघतो आता हे बघा कॉफीच झाड आहे, याला कॉफी आलेली आहे बघा चांगलं व्यवस्थित, है ना, नाही दिसणार। चाललो आता वापस, काम संपलं इथं जे होतं ते, जायचं आहे आता वापस। खूप म्हणजे असं एकदम जंगल आहे भयंकर, त्याच्यामध्ये आलो होतो आम्ही, 2-4 टीम होत्या, स्टेट पोलीस होती, त्याच्यानंतर बाकी अदर एजन्सीज पण होत्या। पूर्ण काम आता इथं बघा, जाता वेळेस ही दरी बघा, पलीकडून ते बघा कसं खशेले पूर्ण, एकदम खोल दरी आहे, खाली माणूस गेलं दिसणार पण इथलं खोल आहे। इथं पण लोक राहतात आश्चर्यच वाटतं अजून मला, कसेच राहत असेल, कसे पायदळी जावं लागत आणि आपल्याला तर गाडीवर जायचं, थोडं पायी नाही जाऊ शकत। बघा समोर पण डोंगर आहे, म्हणजे भयंकर, खूप म्हणजे खूप कष्टदायी जीवन इथं, तरी पण लोक राहते। तर हे चहाचा मळा, ह्या चहाच्या बगाडामध्ये काम करून आपला उदरनिर्वाह भागवते बिचारे।
इकडे आले तर तुम पर्यटक म्हणून इथल्या दूर येऊ शकत नाही, कारण की हा एरिया पूर्णपणे बॅन आहे पर्यटकांसाठी. इथं फॉरेस्ट डिपार्टमेंट तुम्हाला परमिशन देणार नाही इथे येण्यासाठी. चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडेलच असं ग्राह्य धरतो. आता बोलणं बंद करतो, तुम्ही व्हिडिओ पहा, हत्तीचा आनंद घ्या. बघा ते पिल्लू कसं चाललं आहे, मस्त आहे ना. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. चालेल ना. Oh!